गेली 9 वर्ष मी इंग्लिश आणि मराठीमध्ये ब्लॉग, प्रवास वर्णन, कथा, लेख असं बरंच काही लिहित आहे. 2017 साली माझं अमेझॉन किंडलवर ऑफ बीट्स हे पुस्तक प्रकाशित झालं. एखादा विचार, भावना, अनुभव मनात अलगत शिरतो आणि एखाद्या हट्टी मुलासारखा त्याला कागदावर उतरवल्याशिवाय जायचं नाही असं अडूनच बसतो. असाच एक विचार गेल्या वर्षी एमबीएमच्या गणेशोत्सवात माझ्या मनात आला, त्याला आज मी व्यक्त करणार आहे. लोकमान्य टिळकांना पत्र. आणि माझ्यानंतर येणार आहेत रोहित वडके. तीर्थस्वरूप लोकमान्य टिळकांना साष्टांग नमस्कार. पत्र लिहिण्यास कारण की गणेशोत्सव सार्वजनिक करण्यासाठी तुमचे आभार मानायचे होते. लहानपणी दरवर्षी तुमच्या पुण्यतिथीच्या भाषणात हे सांगून सुद्धा वर्षानुवर्षे हा सण साजरा करताना तो तुम्ही साजरा केलाय ही गोष्ट कुठेतरी विस्मरणात गेली होती. पण घरापासून हजारो मैल दूर राहताना एका दिवसासाठी का होईना ते सगळं पुन्हा उपभोगायला मिळालं आणि तुमची प्रकर्षाने आठवण झाली. भारतात आता या सणाने काय रूप घेतलंय ते मी न बोललेलंच बरं, पण लोकांना एकत्र आणून जनजागृती करण्यासाठी 1500 वर्षांपूर्वी तुम्ही सुरू केलेल्या या सणाने आता विश्वरूप घेतलंय. सुमारे 8 देशातील वेगवेगळ्या लोकांशी बोलल्यावर मला एका गोष्टीची खात्री पटली की तुम्ही लावलेल्या या एका रोपट्याच्या बिया आता जगभर पसरल्या आहेत. अगदी ऑस्ट्रेलियापासून ते फ्रान्स मधल्या एका छोट्याशा गावापर्यंत आणि मिडल ईस्ट मधल्या बहारेनपासून ते अमेरिका आणि कॅनडातल्या सगळ्या शहरांपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात हा सण तिथल्या मराठी लोकांना एकत्र आणतोय. कुठे तिथल्या देवळात, कुठे मराठी मंडळात, तर कुठे घरगुती गणपतीचं पुढे झालेल्या सार्वजनिक रूपात तो अखंडपणे साजरा होतोय. कोणी मराठी ऐकायला बोलायला मिळेल म्हणून जातात, तर कोणी मुलांना आपल्या भाषेची संस्कृतीची ओळख राहावी म्हणून, कोणी या निमित्ताने मित्रमंडळींना भेटायला जातात, तर कोणी नवीन ओळखी होतील म्हणून, कोणी नटायला मिळतं म्हणून जातात, तर कोणी भारतीय वेशात नटून आलेल्यांना बघायला मिळतं म्हणून जातात. एकटे जीव त्यानिमित्ताने चांगलं जेवण मिळेल म्हणून जातात, तर कोणी ढोल ताशावर नाचायला मिळेल म्हणून जातात. कोणी त्यानिमित्ताने आपली संस्कृती त्या देशातील अभारतीय लोकांना दाखवायची संधी म्हणून जातात, तर कोणी फक्त मोदक खाण्यासाठी. पण खरं सांगू का, कोणी काहीही सांगितलं तरी खरं म्हणजे सगळे घरच्या आठवणीने हळव्या झालेल्या मनावर फुंकर मारण्यासाठी जातात. न्यूज मध्ये, सोशल मीडियावर आणि वारंवार घरी होणाऱ्या व्हिडिओ कॉल्स मध्ये जसा गणेशोत्सवाचा माहोल बघायला ऐकायला मिळायला सुरुवात होते, तसं कितीही नाही म्हटलं तरी मनात आठवणींचं काहूर माजतं आणि डोळ्यांच्या कडा जरा ओलावतात. गणपतीची ती मजा, तो नॉस्टॅल्जिया पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी जातात आणि आपल्या मातीशी नाळ जोडून ठेवण्याच्या धडपडीपोटी जातात. खरं सांगू का लोकमान्य, तसं म्हटलं तर गणपती हा देव, पण त्याला देव्हाऱ्यातून जनसामान्यात आणून तुम्ही त्याला सगळ्यांचं लाडकं दैवत बनवून टाकलं. कडक सोवळ्यातून बाहेर काढून त्याला कधीही न रागवणार असं मैत्रीपूर्ण रूप दिलं. कदाचित हेच कारण असेल की बाकीच्या देवांसारखी गणपतीची आम्हाला भीती वाटत नाही, तर त्याच्याबद्दल वाटतं ते फक्त अपार प्रेम. उगाच नाही लहान मुलांना बाप्पा त्यांचा जवळचा मित्र वाटतो आणि आपण सगळेच त्याचा बाप्पा असा एकेरी उल्लेख करतो. थोडक्यात सांगायचं तर हा एक अनुभव मी काय सांगते हे समजवण्यासाठी पुरेसा होईल. काही वर्षांपूर्वी एक डॉक्टर अमेरिकेच्या सेंट लुईस या शहरात आला. आल्या दिवसापासून त्याची मराठी कुटुंबाशी ओळख होती. एका मराठी कुटुंबाकडून जेवणाचा डबाही मिळत होता. असं असूनही तिथे येऊन 6-7 महिने झाल्यावर जेव्हा तो तिथल्या मराठी मंडळाच्या गणेशोत्सवाला गेला तेव्हा फक्त रडायचा बाकी होता. मराठी ऐकून आणि भारतीय वेशातील लोक आपल्या आजूबाजूला बघून काय वाटतं हे कुठल्याही शब्दात सांगणं केवळ अशक्य. कुठलंही पॉलिटिकल करेक्टनेसचं बंधन न ठेवता आणि कल्चरल रेफरन्सेस न समजावता बोलायला मिळणं आणि तेही मातृभाषेत याचं महत्व हे भारताबाहेर राहताना अशा सार्वजनिक समारंभात गेल्यावर कळतं. या सगळ्या लोकांशी बोलताना मला एक गोष्ट जाणवली. याची तयारी करायला विदेशात राहणारे मराठी लोक रात्रीचा दिवस करून झटतात.
दिवसा नोकरीधंदा सांभाळून रात्री उशिरा जागून त्याची तयारी करतात. सोपं नसतं. विदेशात जिथे मदतीला फार कोणी नाही तिथे असा मोठ्या प्रमाणावरचा समारंभ साजरा करणं. मग इथे असलेले लोकच एकमेकांचं कुटुंब बनतात. कोणी डेकोरेशनची जबाबदारी घेतं तर कोणी उकडीच्या मोदकाची जबाबदारी ताकदीनं पेलतं. उत्साहाने शनिवार रविवारी खपून मुलांचे वेगवेगळे कार्यक्रम बसवतात. स्वतःच्याही कला सादर करतात. त्यांच्यासाठी तो कलेच्या देवतेला अर्पण केलेला एक प्रकारचा नैवेद्यच असतो. पण बाप्पाचा सण म्हटल्यावर आपोआपच असमीप उत्साह अंगात संचारतो आणि आपल्या समाजासाठी आपल्या लोकांसाठी काम केल्याचं समाधान मिळतं. मी जेव्हा मेलबर्नच्या गोखले मावशींशी बोलले तेव्हा ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. 50 वर्षांपूर्वी बाप्पाच्या फोटोची पूजा करून सुरू केलेला गणेशोत्सव आज 500 पेक्षा जास्त लोकांसाठी एक हक्काचा सण झालाय. जेवढ्या हक्काने लोक सणात सामील होतात तेवढ्याच हक्काने कामही वाटून घेतात. सगळे पदार्थ घरी बनवलेलेच असावेत. विकत काही आणायचं नाही असा शिरस्ताच आहे मावशींचा. पण येणाऱ्यांची संख्या जशी वाढत गेली तशी मदत करणाऱ्यांची पण. लोक घरून वेगवेगळे पदार्थ बनवून आणतात. बायका उत्साहाने मोदक करू लागतात. मावशींच्या शब्दात सांगायचं तर मुद्दाम काही केलं नाही. बाप्पाच्या कृपेने सगळं होत गेलं. कधी कोणाला सांगितलं नाही तू हे कर तू ते कर. त्यांच्या दुसऱ्या पिढीने पण हे सगळं आनंदाने सुरू ठेवलं आणि आता तिसरी पिढी ही तेवढ्याच उत्साहाने जबाबदाऱ्या घेऊ लागली आहे. या सगळ्यातून भेटलेले लोकच आता नातेवाईकांपेक्षा त्यांना जवळचे वाटायला लागले आहेत आणि मैत्रिणी बहिणींसारख्या. गणेशोत्सवाची जगभरातली वेगवेगळी रूप शोधताना मला भेटला टोरंटो मधला डीन. धर्माने ख्रिश्चन, भाषेने अमराठी, पण पुण्यात लहानाचा मोठा झाल्यामुळे लहानपणापासून गणेशोत्सव त्याच्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग. 2 वर्षांपूर्वी पुण्याहून टोरंटोला आलेला डीनने पहिल्या वर्षापासूनच नवीन घरी गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली. त्याच्या मते बाप्पाच्या सणात मोठा भाग आहे संस्कृती, आनंद, खाण्याचे निरनिराळे पदार्थ, चैतन्य, आप्तस्वकीयांसोबत आनंदात घालवलेला वेळ, मजा, मस्ती असं बरंच काही जे धर्मापलीकडचं आहे. थोडक्यात सांगायचं तर हा सण सकारात्मकता साजरा करतो. बाप्पा त्याच्यासाठी एवढा जवळचा होता की कॅनडासाठी बॅग भरताना त्याने सगळ्यात आधी दगडूशेठ गणपतीची एक छोटी मूर्ती जवळ ठेवली. त्याच्या घरच्या गणपतीला वेगवेगळ्या धर्माचे आणि वेगवेगळ्या देशातून आलेले भारतीय आणि अभारतीय तेवढ्याच उत्साहाने सामील होतात. जणू काही टोरंटोच्या संस्कृतीचं एक प्रतीकच. डीनच्या शब्दात सांगायचं तर गणेशोत्सव साजरा करताना घरी भेट दिल्याचं समाधान मिळतं. जाता जाता गोखले मावशींनी मला एक खूप महत्वाचा संदेश दिला. बाप्पाचं विसर्जन आपल्याला लेट गो करायला शिकवतं. गोष्टी धरून न ठेवता त्यांना बांधून न ठेवता जाऊ देणे आणि पुढच्या वर्षी नव्या दमाने नवनिर्मिती करणे हीच तर या सणाची शिकवणूक आहे. सुबोध भावे म्हणतात तसं तुमचं पुण्यस्मरण करणारी आमची पिढी शेवटची कदाचित असेलही, पण तुमच्या कार्यरूपाने येणाऱ्या अनेक पिढ्या तुम्ही आमच्यात असाल. आणि शब्दात मांडू शकलो नाही तरी आम्ही सगळेच यासाठी तुमचे कायमचे ऋणी राहू.